13 जुलै 1660 रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरचा पन्हाळगडाला असलेला वेढा फोडला आणि हा वेढा भेदून विशाळगडाच्या दिशेने प्रयाण केलं. महाराष्ट्रातले अनेक शिवप्रेमी या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून जुलै महिन्यात पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहीम आखतात. या मोहिमेची आजची पहिली तुकडी पावनखिंडीच्या दिशेने रवाना झाली आहे. एक धीरोदात्त राजा आणि त्याच्या जीवाला जीव देणारे मावळे कसे असतात याचा इतिहास 13 जुलै 1960 रात्रीनं घडवला. नरवीर शिवा काशीत, बाजीप्रभू देशपांडे, विठेजी काटे, बांदल आणि अन्य मावळ्यांनी शिवाजी महाराजांसाठी आपलं बलिदान दिलं. या बलिदानाची आणि रोमहर्षक रणसंग्रामाची आठवण म्हणून ही मोहीम आखली जाते. भर पावसात छत्रपती शिवरायांचा जयघोष करत या मोहिमेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक शिवभक्त सहभागी झालेत. चिंचोळ्या पायवाटा तुडवत हातात भगवे झेंडे घेऊन हा ऐतिहासिक अनुभव घेण्यासाठी शिवभक्त पन्हाळागडावरून पावनखिंडीकडे रवाना झालेत. ऐतिहासिक पाऊलखुणांचा अभ्यास या मोहिमेच्या माध्यमातून त्यांना करता येणार आहे. आताची आमची 51वी मोहीम होती आणि सध्याच्या मोहिमेला संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 900 वर युवती होती सहभागी झालेले आहेत. सर्व थरातील मंडळी आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनियर, खेळाडू अशी सर्व थरातील. आणि या मोहिमेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वसरी मदत केलेली आहे, त्यांची प्रेरणा आहे. हिल रायगड्स ॲडव्हेंचर फाउंडेशन आणि इतर इतिहासप्रेमी ग्रुप अशा मोहीम आखतात. फॅमिली निघालो आहे मी आणि माझी मिसेस आणि इथून आता सुरुवात होते. थोड्यात खूप मजा येते, खूप एन्जॉय करतोय मी आणि धबधबे, पाऊस, ऊन, सर्व ग्रुप बराच मोठा आहे, खूप मजा येते. मी गेल्या 4 वर्ष हा ट्रेक करते हिल रायडर्स आणि हायकर्सकडूनच. हा एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे, सगळ्यांनी हा ट्रेक एकदा तरी आयुष्यात करावा असं मला वाटतं. पन्हाळ्यावरून पावनखिंड गाठण्यासाठी या मावळ्यांना तब्बल 13 तास चालावं लागणार आहे. आपण ही मोहीम यशस्वीरित्या पार करणारच याबद्दल प्रत्येकाच्या मनात विश्वास आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.